नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। धनगर समाजाच्या मागणीनुसार राजमाता अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा संजयनगर परिसरात बसवण्यात येईल अशी ग्वाही महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली। सांगली विधानसभा क्षेत्र धनगर समाजातर्फे संपन्न झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात आमदार गाडगीळ बोलत होते। स्वागत प्रास्ताविक श्रीकांत वाघमोडे यांनी केले। घोंगडे काठी देऊन आमदार गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। माजी आमदार दिनकर पाटील, अमर पडळकर, हरिदास पडळकर, भारत दुधाळ, दरिबा बंडगर, सुशील हडदरे, नगरसेवक प्रशांत ठग यांनी आपली मनोगते व्यक्त केली। महापौर संगीता खोत यांनी दादांचे कार्य त्यांच्या कामातूनच दिसते, यापूर्वीच्या आमदारांना शहरांचा विकास करता आला नाही, कामांच्या माध्यमातून दादांनी लोकांची मने जिंकली आहेत। भाजपने धनगर समाजातील महिलेला महापौर म्हणून कामाची संधी दिली। जनतेची मागणी भाजपच पूर्ण करू शकते। धनगर समाजाला न्याय देण्याचे काम भाजपने केले। माजी आमदार नितीन शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। ते म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्तेत मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करीत होता, तरीही त्यांना आरक्षण मिळाले नाही। युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले, धनगर समाजालाही आरक्षण देवेंद्र फडणवीस हेच देणार। सुधीरदादांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील चौकाला राजे यशवंतराव होळकर चौक असे नाव दिले, असे सांगून धनगर शक्ती, शिवशक्ती आणि भीमशक्तीच सुधीरदादांना मताधिक्य देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।